चतुर्दशी पर बीजेपी ने स्टंट कर कानून व्यवस्था का मुद्दा उठाने की कोशिश की। बीजेपी द्वारा मीडिया, उद्योगपतियों और नेताओं को ब्लैकमेल कर रहे हैं, क्योंकि केंद्र की ब्लैकमेलिंग सरकार ने उन्हें यही अधिकार दिया है। ऐसे कड़े शब्दों में टिप्पणी करते हुए नाना पटोले बोले, हमें भाजपा के किसी संकेत को गंभीरता से लेने की जरूरत नहीं है, क्योंकि हमारा कोई भी मंत्री दोषी नहीं है, इसलिए कांग्रेस को उनके आरोपों का कोई डर नहीं है। आपल्याला माहिती असेल की भ्रष्टाचाराचे आरोप लावणं आणि त्याला ब्लॅकमेल करणं हा भाजपचा आणि विशेष करून ज्यांच्या माध्यमातून हे जे करून घेतात आहेत। आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये गणपतीचा हा सण मोठ्या प्रमाणात सगळ्याकडे उत्साहाने साजरा केला जातो। काल अनंत चतुर्थी होती आणि अनंत चतुर्थीच्या दिवशीच त्या ठिकाणी आम्ही जाणार, त्या ठिकाणी पुन्हा वातावरण गरम करणार। पहिलेच पोलीस अनंत चतुर्थीच्या व्यवस्थेमध्ये होते आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण व्हावे अशा पद्धतीची एक स्टंटबाजी भाजपच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा आणि त्याच निमित्तानं महाराष्ट्राचं नुकसान करण्याचं पाप भाजप आज महाराष्ट्रामध्ये करते आहे। त्याच्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष काय कोणाकोणावर काय काय चौकशा लावायच्या त्यांना आता सगळे अधिकारच केंद्रामध्ये बसलेलं ब्लॅकमेलिंग करणारं जे सरकार आहे, मग ते माध्यमांनाही करतात ब्लॅकमेल, उद्योगपत्यांना ब्लॅकमेल करतात, राजकीय व्यवस्थेमध्ये ब्लॅकमेल करतात। या सगळ्या व्यवस्थेला ब्लॅकमेल करण्याचं जे प्रयत्न केंद्रातल्या भाजप सरकारकडून चाललेलं आहे त्याचंच एक आपल्याला प्रतिकृती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे।